या जिल्ह्याला या महाराष्ट्रामध्ये प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी या ठिकाणी एक अत्याधुनिक सैनिक शाळा जी भारत सरकारच्या संयुक्त मदतीने होते आहे, ज्या सैनिक शाळेत या देशाच्या आर्मीसाठी, एअरफोर्ससाठी, नेव्हीसाठी शूरवीर अधिकारी, शूरवीर सैनिक निर्माण होईल. या देशामध्ये 1750 कर्नाटकच्या बंगळूरमध्ये बॉटॅनिकल गार्डन झालं, पण आज या जिल्ह्यामध्ये 5000 जास्त प्रजातीचं ज्ञान या वृक्ष अभ्यासकांना प्राप्त होईल. या पद्धतीने बॉटॅनिकल गार्डन होत आहे. बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर सिंगापूरच्या मीडियानी कौतुक केलं की 1000 प्रजातीमध्ये कधीतरी लहानपणी आपण कल्पवृक्षाची कहाणी ऐकायचो की कल्पवृक्षाच्या झाडाखाली मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, पण अशी कोणतीही प्रजाती जगात नाही. पण बांबू म्हणजेच कल्पवृक्ष, की ज्या माध्यमातून रोजगार तर प्राप्त होतो, बांबूपासून तयार होणारं घर हे सुद्धा आनंददायी ठरतं, आणि यासोबत बांबूपासून आता कपडेही तयार केले जात आहेत, इमारतीचं मटेरियल केलं जात आहे. तर बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर ही या जिल्ह्यामध्ये प्रगतीच्या मार्गावर या जिल्ह्याला राज्यात नेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण घटक आहे. एक वन अकादमी तयार होत आहे, ज्या वन अकादमीच्या माध्यमातून वनापासून धनापर्यंत आणि जंगल से जीवन के मंगल तर आपल्याला वनापासून रोजगार प्राप्त होऊ शकतो. वनक्षेत्रात ती शक्ती आहे आणि त्यावर व्हॅल्यू ॲडिशन कसं करायचं याचं ज्ञान त्यामध्ये दिलं जाणार आहे. मूलमध्ये कृषी महाविद्यालय सुरू होते. पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून आपण 11 कोटी खर्च करून CSR अजयपूर येथे मंत्रिमंडळात बैठकीत 5 जागा दिली, ज्या जागेवर कृषी क्षेत्राचं सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान देणारं एक केंद्र तयार होत आहे, की ज्या माध्यमातून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत होऊ शकेल. या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज होते, टाटा ट्रस्टच्या माध्यमातून टाटा ट्रस्टी 100 कोटी दिले. या देशात टाटा ट्रस्टच्या माध्यमातून वाराणसीमध्ये एक कॅन्सर हॉस्पिटल होत आहे आणि दुसरं हॉस्पिटल या चंद्रपूरमध्ये होते आहे. या जिल्ह्यामध्ये विमानतळ तयार होते आहे, सारे बस स्टँड अत्याधुनिक होत आहे. स्टेडियमच्या माध्यमातून आपण मिशन शौर्य जसं केलं तसं मिशन शक्ती व्हावं. या जिल्ह्याचा व गडचिरोली जिल्ह्याचा विद्यार्थी, तरुण तरुणी, आदिवासी बंधू भगिनी, OBC असेल, अनुसूचित जातीचा असेल, ऑलिम्पिकमध्ये 2024 मेडल प्राप्त करावं यासाठी आपण अत्याधुनिक स्टेडियम सुरू केले. मग या ठिकाणी चिमूरचं स्टेडियम असेल, चंद्रपूरचं स्टेडियम असेल, मूळचं स्टेडियम असेल, उंबुरण्याचं असेल, बगराशाचं असेल, आणि आता कोरपण्याचं काम आपण हाती घेतो आहे. अशा पद्धतीने विविध स्टेडियमच्या माध्यमातून या ठिकाणी आपण मदत करतो. सुधीर अगरबत्ती उद्योग असेल, त्या ठिकाणी असणारा रोजगारासाठी पोंभुर्णा MIDC असेल, किंवा रोजगारासाठी मधुमक्की पालन असेल, कुक्कुटपालन असेल, येणाऱ्या काळात फिशरीजचा व्यवसाय असेल, उन्नत शेती समृद्ध शेतीसाठी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून 92 गावांमध्ये होणारे प्रयोग असेल, किंवा 5000 शेतकऱ्यांना BBG आणि टाटा ट्रस्टच्या माध्यमातून आपण त्यांचं धान उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न असेल, सिंचनाच्या दृष्टिकोनातून अनेक बंधाऱ्यांना आपण मान्यता दिली, ब्रिज कम बंधारे केले, शिवणी चोरचं लिफ्ट इरिगेशन पूर्ण केलं, पळसगाव आंबडीचं आता काम या महिन्यात पूर्ण होत आहे, चिंचाळ्याचं काम पूर्ण होते आहे, आपण या ठिकाणी कोडगलला मान्यता दिली, चिचडोह 500 कोटी खर्च करून पूर्ण केलं, दिंडोरा प्रोजेक्टच्या कामाला सुरुवात केली, अशा अनेक सिंचनाच्या प्रकल्पांना या जिल्ह्यामध्ये सुरू करत प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांना मोसमी शेतीवर अवलंबून राहता कामा नये, मोसमी पावसावर अवलंबून राहता कामा नये या दृष्टीने काम केलं. सर, मागील वर्षी आपल्याला जे वृक्ष लागवडीमध्ये जे यश प्राप्त झालं होतं, तर यावर्षी आपण काय टार्गेट ठेवलेलं आहे? यावर्षी साधारणतः आमचं 33 कोटी टार्गेट आहे. ते आमचं टार्गेट नाही, जनतेचं आहे, कारण हे मिशन एका विभागाचं नाही. एक वनमंत्री, एक IAS ऑफिसर, एक सचिव, प्रधान सचिव आणि 167 IFS अधिकारी, 27,000 कर्मचारी हे मिशन पूर्ण करू शकतात. हा वृक्षधनुष्य उचगायचा असेल, या राज्यातील प्रत्येक पर्यावरण प्रेमी व्यक्तीचा हात लागला पाहिजे, आणि प्रत्येक व्यक्तीचा हात लागल्याशिवाय 33 कोटी वृक्षाचं मिशन यशस्वी होऊ शकत नाही. आणि यासाठी सातत्याने प्रत्येक विभाग स्तरावर मी बैठका घेतो आहे,
सर्व विभागांना यामध्ये सामील करतो आहे. ग्रामपंचायतीपासून तर पोलीस विभागापर्यंत प्रत्येक विभागाने यामध्ये सहभागी व्हावं. उद्या सुद्धा मी पुण्याकडे या संदर्भातील बैठक घ्यायला चाललो. सर, वित्तमंत्री म्हणून आपण बघताय की आपल्या राज्यात कर्जाचे डोंगर वाढत आहे, त्याबद्दल आपण काय भाषा? असं जे लोक म्हणतात कर्जाचं डोंगर वाढत आहे, ते अज्ञानी आहे. खरं तर त्यांना कदाचित माहीत नसेल की आपल्या देशामध्ये सर्वात GSDP जास्त असून कर्जाचा भार कमी असणारं राज्य महाराष्ट्र आहे. बाकी राज्यांवर एकूण सकल उत्पन्नाच्या GSDP कधी कधी 21-22% कर्ज आहे. या राज्यामध्ये यावर्षी हे 14.82% आम्ही आणलं आहे. काँग्रेसच्या राज्यात तर हे 28.2% गेलं होतं. या अगोदरचंही बजेट आमचं सरप्लस होतं आणि यावर्षीचंही बजेट सरप्लस होत आहे. साधारणतः मागच्या वर्षी राज्याला 54,000 कोटीच्या कर्जाच्या अगेन्स्टमध्ये फक्त 11,000 कोटी घ्यावे लागले. अतिशय मजबूत अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रगतीच्या मार्गावर जात आहे. पण ज्यांना याचा अभ्यास नाही, अर्थशास्त्र समजत नाही, कारण नसताना शेख चिल्लीसारखे ज्या फांदीवर बसतात तीच तोडायला निघाले आहे. अभ्यास नसताना हे राज्य कर्जबाजारी आहे असं करत आपल्याच राज्याला बदनाम करण्याचं सुख आणि पाप या नेत्यांच्या हातून. सर, शेतकऱ्यांसाठी यंदा काय उपाययोजना केलेली आहेत? शेतकऱ्यांसाठी टंचाईचा सामना करता येण्यासाठी आत्तापर्यंत आम्ही 8,000 कोटी उपलब्ध केले. चारा छावण्यांना पैसे दिले. पाणी टंचाईचा सामना करतो आहे. 71 लक्ष शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,909 कोटी मंजूर केले दुष्काळाचा सामना करण्यासाठी. 14 जिल्ह्यांमध्ये 850 कोटीच्यापेक्षा जास्त राशी देऊन शेतकऱ्यांना तो BPL नसेल तरी 2-3 रुपये किलोनी धान्य देण्याचा निर्णय केला. विजेमध्ये आपण त्यांना सूट दिली. शिक्षणाचं शुल्क माफ केलं. अशा अनेक सोयीसुविधा शेतकऱ्यांच्यासाठी केल्या. पीक विमा सरकारनी, पीक विम्याचा कॉन्ट्रीब्युशन आपल्या सरकारनी दिलेलं, राज्य सरकारनी दिलं आहे 50%. आणि मला वाटतं की शेतकऱ्यांच्या मागे या अगोदरच्या सरकारचा आणि या सरकारचा जर तुलनात्मक अभ्यास केला तर या सरकारनी शेतकरी हा राज्याच्या विकासाचा, राज्याच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू समजून हे काम केलं आहे. आणि म्हणून जर 2010-14 कालावधी घेतला आणि 14-18 कालावधी घेतला तर शेतकऱ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हृदयापासून या सरकारने काम केलं.